जिंतूर तालुक्यातील डिग्रस या ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तलाठी सुभाष होड व धनंजय सोनवणे व पोलीस पाटील हे धाक्यावर गेले. धाक्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी काही भागातून वाळू उपसा बंद होता. मात्र त्याच नदीच्या दुसऱ्या भागात सेनगाव तालुका हद्दीत कॅणीच्या सहाय्याने उपसा सुरू असल्याचे दिसले. त्यांनी पोहत काठावर जाण्याचा प्रयत्न केला. 70% अंतर पार करून गेले. नंतर त्यांचा थांग पत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते. दरम्यान परभणी येथून NDRF चे पथक बोलावण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल उपविभागीय अधिकारी संगेवार, प्रभारी तहसीलदार परेश चौधरी, सेलू तहसीलदार दिनेश सापले, नायब तहसीलदार प्रशांत खारकर, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास खोले, मंडळ अधिकारी प्रशांत राखे यांच्यासह अनेक अधिकारी दिग्रस या ठिकाणी तळ ठोकून आहेत. MCA न्यूज करिता माबूद खान, चिंतूर.